नमस्कार, मी वर्षा. शालिनी प्लसच्या कृषी विषयक विशेष कार्यक्रम कृषी मंत्रात आपले स्वागत. भाजी विक्री सारखा व्यवसाय आजच्या ऑनलाईनच्या युगात ऑनलाईन पद्धतीने होत आहे असं कोणी तुम्हाला म्हटलं तर पटणार नाही. पण हे करून दाखवलं आहे जुन्नर तालुक्यातील गणेश हांडे आणि पल्लवी हांडे या दाम्पत्याने. अमेझॉन, ऑर्गॅनिक गार्डन, शॉप फॉर चेन, गो फॉर फ्रेश यांसारख्या ऑनलाईन कंपन्यांसोबत देशातच नव्हे तर परदेशात देखील त्यांच्या सेंद्रिय पालेभाज्यांची मागणी होत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गोळेगावच्या गणेश हांडे आणि पल्लवी हांडे यांनी आपल्या 4.5 एकर पारंपरिक पद्धतीच्या शेतीत हे सारं करून दाखवलं आहे. आपल्या शेतीतल्या पारंपरिक पद्धतीला छेद देऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील अल्पभूधारक शेतकरी महिलांना, पुरुषांना त्यांनी एकत्र केलं. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी 27 प्रकारच्या फळे, पालेभाज्या पिकवत यासाठी सेंद्रिय पद्धतीने माल पिकवण्यासाठी त्यांनी घरच्या घरी विविध अर्क तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यासाठी गिर जातीची गाय पाळली. गोमूत्र आणि शेणाचा वापर करून जीवामृत करण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. ऑर्गॅनिक शेती करत असताना शेतकऱ्यांसाठी खरोखर फायदेशीर आहे. आणि जे काही राज्यामध्ये आज बाजारभावाने जे काही थैमान घातलेलं आहे, त्याच्यामुळे जे काही शेतकरी डिप्रेशनमध्ये आहे, जे काही आत्महत्या झालेल्या आहेत, त्या निश्चितच थांबल्या जातील. कारण ऑर्गॅनिक शेतीमध्ये जो काही फायदा आहे शेतकऱ्याला, त्याचा खर्च पण कमी होतो आहे, त्याला बाजारभाव पण हमी भाव भेटतो आहे, आणि खाणाऱ्या ग्राहकाला पण विषमुक्त अन्न भेटतं आहे. या माध्यमातून जर काम केलं तर नक्कीच शेतकरी पण सुदृढ होईल आणि ग्राहक पण सुदृढ होईल. तुम्ही हा शेतीमाल कुठे कुठे पाठवत? शेतीमाल आम्ही पूर्णपणे ऑनलाईन ज्या काही कंपन्या काम करतायत त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक गार्डन आहे, शॉप फॉर चेन आहे, तुमचं गो फॉर फ्रेश आहे, ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या आमच्याबरोबर काम करतायत. त्याच्यानंतर आम्ही भारताच्या बाहेर पण हा माल पाठवतो. थायलंड असेल, दुबई असेल, अबुधाबी असेल, तिकडे सगळीकडे हा माल पाठवतो आम्ही. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? इतर शेतकऱ्यांना एवढं सांगाल की जे काय आता जे काही विष पेरायचं काम चालवलेलं आहे शेतीमध्ये, ते थांबवा आणि ऑर्गॅनिककडे वळा. ऑर्गॅनिककडे आल्याच्यानंतर एक तर तुमची शेती पण वाचेल, आणि जे काय आज राज्यामध्ये चाललेलं आहे, जे कॅन्सर होत आहेत, हे जे काय डॉक्टरांना जे काय खर्च चालू आहेत ते थांबतील, आणि शेतकरी आणि ग्राहक हे दोन्ही पण सुखी होतील याच्यामध्ये. उत्पादित केलेला माल विक्री करण्याचं कौशल्य मोठं अवघड होतं. यासाठी मुंबई कृषी प्रगती फाउंडेशनच्या संपर्कात आल्याने मागणीमध्ये मोठी वाढ झाली. सर्वच महिला आता महिन्याकाठी सरासरी 15 ते 20 हजाराचा निव्वळ नफा कमवू लागल्या आहेत. नामांकित ऑनलाईन कंपन्यांना आपला माल विक्री करण्यासोबतच भारताबाहेर दुबई आणि थायलंड सारख्या देशातही हा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतमाल पाठवला जातोय. आजच्या काळात उत्पादन वाढीसाठी शेतीमालावरती होणारा भरमसाठ औषधांचा आणि खतांचा मारा यामुळे उत्पादन तर वाढते, परंतु याचा आपल्या आरोग्यावरती आणि जमिनीवरती मोठा परिणाम होतो. त्यामुळे आजच्या या औषध युगात हांडे यांची ही सेंद्रिय पद्धतीने झिरो बजेट सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि विषमुक्त भाजीपाला पिकवण्याची पद्धत निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असणार आहे. आम्ही 21 महिला एकत्र करून हा भाजीपाला लावायला सांगितला आणि तोच माल खरेदी करायचा, आणि तो मी स्वतः शेतावर जाऊन घेऊन येते, इथं पॅकिंग करायचा, मग या कंपनीला देत असतो. आणि एक आम्हाला एकच समाधान आहे का, आपल्यामुळं एक शेतकऱ्याला पण फायदा झाला आणि ग्राहकाला पण विषमुक्त भाजीपाला खायला भेटतोय. तर माझं एकच आव्हान आहे शेतकऱ्यांना का आम्ही जो झिरो बजेटमध्ये जी शेती करायला सुरुवात केली, अशी जर प्रत्येक शेतकऱ्याने जर केली महाराष्ट्रामध्ये, तर नक्कीच आत्महत्या थांबतील आणि नक्कीच आत्महत्या थांबतील. Thank you.
दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंगोली गावात अपंग पण उच्च शिक्षित शेतकरी तरुणाने पॉली हाऊस मध्ये जरबेरा पिकाच्या लागवडीतून काढली प्रगतीची वाट. पाहूया धनंजयची ही यशोगाथा. आभाळाकडे पाहत जमिनीत दाणे टाकून सर्वांना भाकरी देणारा हा शेतकरी याच्या कामाचा मोल नाही. महाराष्ट्राचा विचार करता अनेक भागात त्याची नोंद होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेश आणि मराठवाडा. मराठवाड्याचा विचार करता सततच्या दुष्काळानं होरपळून निघालेला हा भाग आहे. हजारो एकर मॉर्गेन जमीन आणि पाण्याची असणारी कमतरता ही तर अधिकच भीषण. परंतु योग्य वेळी या शेतकऱ्यांना मदत मिळाली तर तो संकटावर मात करू शकतो आणि विजयही मिळवू शकतो. धनंजयने पॉली हाऊस मध्ये जरबेरा पिकाच्या लागवडीतून लाखोंचे उत्पन्न काढले आहे आणि दुष्काळावर मात केली आहे. यामुळे त्याचं नागरिकांमधून प्रचंड कौतुक होत आहे. याच्या सहाय्याने त्याने नागरिकांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मी धनंजय चव्हाण, राहणार शिंगोली, तालुका जिल्हा उस्मानाबाद. मी एक सुशिक्षित बेरोजगार होतो. आत्ता मी पॉली हाऊस केलो आहे. माझे पॉली हाऊसमध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळते मला. मी दररोज 2-3 बॉक्स माल पाठवतो हैदराबादला. सरासरी 2-2.5 रुपये भाव भेटतो मला. त्याच्यामुळं आत्ता सध्याला माझी परिस्थिती चांगली आहे. शेतकरी बांधवांना असं सांगू इच्छितो की बाबा आपण बी सर्वांनी जरबेरा पीक उत्पन्न आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घ्यावं. आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही. जर आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही सर्व शेतकऱ्यावर. तर आताच आपण पाहिल्याप्रमाणे उस्मानाबाद तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आता पॉली हाऊसची आपल्या शेतामध्ये उभारणी केलेली आहे. याच पॉली हाऊसच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधव हे नव्यानं उभारी घेताना आपण पाहतो आहोत. पॉली हाऊस आणि दर हे देखील समीकरण आता जुळतं दिसतं आहे. तर पॉली हाऊसमधील या जरबेरा फुलांना अनेक ठिकाणी चांगला दर देखील मिळताना दिसतो आहे आणि याच माध्यमातून अनेक आपले जे शेतकरी बांधव आहेत नव्यानं उभारी घेताना दिसत आहेत. कॅमेरामन शुभम येरकळसह रमेश पेटे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव वांगी या गावातील शेतकरी उमेश खाडे या शेतकऱ्याने त्याच्या शेतात कारलेचे पीक घेऊन 4 महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न काढले आहेत. पाहुयात ही यशोगाथा. शेलगाव वांगी येथील उमेश खाडे यांचे संपूर्ण कुटुंब शिक्षित आहे. या कुटुंबात एकूण 8 जण आहेत. या कुटुंबात 3 भाऊ, तिघांच्या पत्नी आणि आई वडील. या कुटुंबाला एकूण 3 एकर 6 गुंठे शेती आहे. यामध्ये 3 एकरात ऊस, गहू, ज्वारी हे पीक घेतलेले आहे तर उर्वरित 6 गुंठे क्षेत्रामध्ये बायर US 33 या कारल्याच्या बियाणांची लागवड केली आहे. या लागवडीसाठी एकूण 20,000 रुपये खर्च झाला. यामध्ये 4 महिन्यात कारल्याच्या पिकाच्या उत्पन्नातून 4 महिन्यात जवळपास 1,10,000 रुपये इतके उत्पन्न मिळाले असून येणाऱ्या 2 महिन्यात 20,000 ते 30,000 रुपये मिळणे अपेक्षित आहे. सर्व खर्च वजा जाता 6 महिन्यात या पिकाच्या माध्यमातून या कुटुंबाला 1,10,000 ते 15,000 रुपये फायदा होणार आहे. जेऊर, चिखलठाण, वांगी, करमाळा या परिसरात या कारल्याची विक्री केली जाते. नमस्कार, मी उमेश बबन खाडे, मुक्काम पोस्ट शेलगाव वांगी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहे. आपल्या शेतात इथं 6 गुंठ्यावरतीच आपण बाहेरचं US 33 नावाचं वाण लावलेलं आहे आणि याची लागवड आपण 21-8 केलेली आहे. आत्तापर्यंत 4 महिने या प्लॉटला झालेले आहेत आणि 4 महिन्यात आत्तापर्यंत 6 टन माल या क्षेत्रातून आपल्या गेलेला आहे. साधारणतः आजचा मार्केटचा जर विचार केला तर 20 रुपये किलोप्रमाणे जर धरले तर 6 टनाचे आज 1,20,000 रुपये आपल्याला आत्तापर्यंत यातून मिळालेले आहेत आणि अजून 1-1.5 महिना हा प्लॉट चालेल अशी आशा आहे. साधारण किती तुमची ही लागवड किती आहे? हे 6 गुंठे क्षेत्रावरती आपण लागवड केलेली आहे. याला खताचा वगैरे कशा पद्धतीने तुम्ही वापर केला? आपण याला मल्चिंग वगैरे काही वापरणार नाही. आपण जीवामृताचा, डिकंपोजरचा आणि सेंद्रिय शेतातलं आपलं गांडूळ खत वगैरे आपण याला वापरलेलं आहे.
याच्यामध्ये साधारण तुम्हाला काय अपेक्षा, अजून किती उत्पन्न याचं येऊ शकतं? अजून यातून हा प्लॉट आता हळूहळू कमी होत आलेला आहे, अजून एक 1.5 ते 2 महिने चांगल्या पद्धतीने अजून चालेल, अजून 30 ते 40 हजार यातून मॅक्झिमम मिळतील अशी आशा आहे. आता तुम्ही पाहताय की तरुणांचा शेतीकडे कल आपल्याला पाहताना दिसत नाही, त्यांना काय सांगाल तुम्ही? बरोबर, मी यापूर्वी कंपनीत, पाण्याच्या कंपनीत मॅनेजमेंटचं काम करत होतो, आणि तिथं करत असताना माझे काही जोडीदार काही पेपरला वाचण्यात यायचं की अगदी थोडक्या क्षेत्रात काही माणसं चांगले उत्तुंग असे भरार घेऊन चांगलं पीक घेतात. मग मला बी तसंच वाटलं की चला आपलं गावाकडे यावं आणि काहीतरी करावं अशी आशा होती, आणि त्यातून मी थोडक्याही शेती करायला लागलो. आणि यापूर्वी मी वांग्याचा, कलिंगडाचा, काकडीचा प्लॉट काढलेला आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं आलेलं पण आहे, आणि तरुणांनी याच्याकडे यावं असं मला मनापासून वाटतं, कारण आता शहरात शहरीकरणात काय आपल्याला जास्त पैसे वगैरे काय आता तिथं पगार पाणी मिळत नाही, त्यापेक्षा खेड्यात देऊन जर आपली ही शेती केली तर चांगल्या पद्धतीचा आपल्याला यातून फायदा होऊ शकतो. मी शीतल विजय खाडे, राहणार शेलगाव वांगी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आम्ही सुरुवातीला माहिती नसताना आम्ही पहिल्यांदाच हा कारल्याचा प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वीपणे पार पण पडला आहे. आम्ही सकाळी आम्ही कारल्याच्या बॅ डोबून घेतल्या, नंतर वेल थोडा मोठा झाल्यानंतर आम्ही तारकाठीवर त्या वेलाला चढवलं, त्याची छाटणी करून घेतली. छाटणी केल्यानंतर घरच्या माणसांनी आमच्या तारा वगैरे बांधून त्याला तारकाठी केली आणि घरच्या घरीच आम्ही काम उरकल्यानंतर कारली तोडतो. कारली तोडल्यानंतर संध्याकाळी त्याला निवडून आम्ही कॅरेटमध्ये भरतो व सकाळी सकाळी त्याला बाजारामध्ये घेऊन जातो. कारली साधारण तुमच्या कुठल्या बाजारामध्ये वगैरे पाठवतात? जेऊर, करमाळा या बाजारामध्ये, चिकलठाण या बाजारामध्ये नेतो. याची प्रत्यक्ष तुमच्या, तुम्ही विक्री करताय का व्यापाऱ्याला वगैरे देताय? व्यापाऱ्यांना देतो. काय वाट, प्रत्यक्ष विक्री करायला एवढं विकला जाऊ शकत नाही माल, आपण जर एकटे बसून जर विकायचं म्हणलं तर तेवढा विकला जाऊ शकत नाही, म्हणून आपण हा व्यापाऱ्यांकडे देतो. साधारण 8 आठवड्यामध्ये आमचे 30-40-50 कॅरेट पर्यंत माल निघतो, एवढा माल आपण एकटे विकू शकत नाही, म्हणून 2-3 बाजार आम्ही कारल्याचे करतो. तुम्हाला काय सांगता येईल? मी साधना उमेश खाडे, शिक्षण BA DED, पण मी सर्व्हिस ही करण्यापेक्षा मी म्हणलं आपला असाच व्यवसाय केला तर ते बरं पडेल आपल्याला. आणि आम्ही अगोदर ह्याचा कलिंगड्याचा प्लॉट, त्यामध्ये पण आम्हाला चांगलं 2 लाख नफा झालेला, त्यामुळे आम्ही ह्या शेतीकडे वळलो. कारल्याच्या शेतीत पण आम्हाला चांगला फायदा झालेला आहे. मी मनोज शहा, कृषीतज्ञ, कमला ॲग्रोटेक, करमाळा. हा जो प्लॉट इथं कारल्याचा उभा आहे तो आमचे मित्र उमेशजी खाडे हे वेल एज्युकेटेड आहेत, त्यांनी हा कारल्याचा प्लॉट उभा केलेला आहे. महात्मा गांधींनी सांगितलं की खेड्याकडे चला, शहरी फुगत आहेत आणि खेडी ओस पडत आहेत, अशा कालखंडामध्ये उमेशनी हा केलेला जो उपक्रम आहे हा स्तुत्य आणि सर्व तरुणांना प्रेरक असा आहे. त्यांनी त्याची खुबी आहे अशी शेती करण्याची, की इथला सेंद्रिय कार्बन त्यांनी चांगल्या पद्धतीचा मेंटेन केलेला आहे, पाण्याचा PH याच्यावरती त्यांची शिकस्त चांगल्या पद्धतीची असते, जमिनीमध्ये कॅल्शियमचे क्षार 5% जास्त त्यांनी वाढून दिलेले नाहीत, आणि इथली विद्युत भार वाहकता, विच इज नोन ॲज इलेक्ट्रिक कंटिन्यूटी ऑफ दी सॉईल, ही साधारणपणे 1 खाली त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळं निव्वळ 18 ते 19 हजार रुपयेमध्ये हा 4 महिन्याचा प्लॉट व्यवस्थापनाचा खर्च आतापर्यंत झालेला आहे. आणि आपण पाहिलं मुलाखतीमध्ये की 1,20,000 रुपयेचा आतापर्यंत तोडा कारल्याचा झालेला आहे, आणि भविष्यामध्ये अजून 1.5 महिना हा प्लॉट चालणार आहे, आणि आज कारल्याचं मार्केट 30 रुपयेवरती गेलेलं आहे, तर भविष्यातही अजून 60-70 हजार रुपये या प्लॉटचे होतील. व्यवस्थापन खर्च आणि कारल्याचं निव्वळ उत्पादन ह्याचा जर हिशोब आपण करायला गेलो तर साधारणपणे 1.5 लाख रुपये हा निव्वळ नफा या 6 गुंठ्यातून मिळणार आहे, आणि हाच मोध जो आहे तो आमच्या तरुणांनी भविष्यामध्ये घ्यायचा आहे. आणि एज्युकेशन इज प्रोसेस ऑफ सिव्हिलायझेशन, शिक्षण हे माणसाला सुसंस्कृत करतं, आणि आता उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही आमची जी पूर्वजांची त्रयी होती, तर ते शब्दशः कशी सत्य आहे हे उमेशने आपल्या शेलगाव वांगीच्या प्लॉटवरती हा प्रयोग यशस्वीरित्या राबवला, त्याबद्दल मी त्याला अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की अशीच प्रेरणा भविष्यामध्येही आपण आपल्या तरुणांना देत जावावी. आपण पाहतो की शेतकऱ्याने जर ठरवलं तर तो अगदी कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे पीक घेऊन लाखो रुपयाचं उत्पन्न घेतो, यालाच अपवाद ठरलेलं आहे ते करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील उमेश खाडे हे शेतकरी. या शेतकऱ्याने अगदी 6 गुंठ्यामध्ये कारल्याची शेतीचं पीक घेतलं आहे, याच्यामध्ये त्यांनी 4 महिन्यामध्ये 1,00,000 रुपयाचं उत्पन्न घेतलं आहे, आणि अगदी याला 20,000 रुपयेच खर्च आला आहे, आणि याच्यातून अजून त्यांना उत्पन्न येणं अपेक्षित आहे अगदी
याच्यामुळे आपण पाहतो की जर शेतकऱ्याने जर ठरवलं तर स्वतःच्या इच्छाशक्ती जर असेल तर कमी शेतीमध्ये देखील तो कशा पद्धतीने चांगल्यापैकी चांगले पीक घेऊ शकतो हे उमेशने आपल्या कुटुंबियाच्या इच्छाशक्तीवरती 6 गुंठ्यामध्ये कारल्याची शेती घेऊन एक शेतकऱ्यांना नवीन आदर्श आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे. कॅमेरामन संतोष मोटेसह शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा, सोलापूर. साजूर गावातील बाळासाहेब चव्हाण या शेतकऱ्याने 20 गुंठे क्षेत्रात दुधी भोपळ्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आणि या अल्प शेती सीझनवार फळभाज्या लागवड करून स्वतःच्या संपूर्ण कुटुंबासह गावातील काही लोकांना रोजगारची निर्मिती करून दिली. पाहुयात ही यशोगाथा. दुधी भोपळ्याचा दर सर्व देशभरात चांगला असून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील साजूर येथील बाळासाहेब चव्हाण या शेतकऱ्याने दुधी भोपळ्याचे विक्रमी उत्पन्न घेतले असून 25 रुपये प्रति किलो इतका दर त्यांना मिळत आहे. बाळासाहेब चव्हाण यांनी चांगल्या निचराची आणि काळी जमीन नांगरून रोटर मारून 5 फुटावर बेट टाकून घेतले आहेत. त्यावर सरी टाकून 1.5 फुटावर दुधी भोपळ्याची लागवड केली. पोटॅश व रासायनिक खतांची मात्रा देऊन ठिबक केले आहे. 3 महिन्यानंतर आधारासाठी काठ्या लावून यानंतर फुलकळीला सुरुवात झाली. 20 गुंठे क्षेत्रातील 30,000 रुपये खर्च झाला असून दररोज सध्या 500 ते 600 किलो दुधी भोपळा उत्पादन होत आहे. सध्या पुणे भाजीपाला मार्केटला 25 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे. सध्या दरमहा 1.5 लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळतंय. अल्प शेती असूनही त्यामध्ये विविध फळभाज्यांची लागवड करून 5 माणसांचे कुटुंब शेतात राबत असून चांगला उत्पन्न आणि नफा त्यांना मिळत आहे. त्याचबरोबर आणखी 3-4 लोकांना रोजगारही त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. नमस्कार, बाळासाहेब चव्हाण मी साजूरचा. आमचे 20 गुंठ्यामध्ये दुधीची बाग आहे. त्यामध्ये लागवड चांगली 7-8 फुटी टाकून चांगल्या पद्धतीचा ते प्लॉट आणलेला आहे. तरी सरासरी आम्हाला त्या 20 गुंठ्यामध्ये दिवसाला 500 किलो ते 400 किलो असा माल निघतो. पुण्याहून मुंबईवरनं आम्हाला त्या मालाची मागणी आहे. आणि एक महिन्यानंतर आम्ही कारल्याचा एक प्लॉट जाणार आहे. तो पण असा त्या पद्धतीने आम्ही त्याचा उपूस करून मसाला वापरून कीटकनाशक फवारणी करून अशा पद्धतीचा आम्ही तो प्लॉट जवळजवळ आता 2 वर्ष झालं आम्ही ह्या पद्धतीचा असं प्लॉट धरतो या. आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं त्यातनं उत्पन्न मिळतं आहे. आम्ही 5 जणांचं कुटुंब आहे. आम्ही 5 च्या 5 आणि बाहेरची सुद्धा आम्हाला 4-5 असे रोजगारी लागतात. त्या रोजगाऱ्याकडनं आम्ही अनेक तो तोडणीचं भरणीचं काम करतो. अशा पद्धतीचं आमचं हे सगळं राहाटघाट चालू आहे. दुधी भोपळ्याचा दर्जा चांगला असल्याने बाहेरील शहरातील बाजारपेठेतून चव्हाण यांच्या दुधीला प्रचंड मागणी आहे. नमस्कार, माझे नाव सुनील चव्हाण, साजुऱ्या गावी राहतो. आणि आपल्या शेतामध्ये दुधीचा 20 गुंठ्यामध्ये प्लॉट आहे. त्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे. आणि बाहेर आपल्याला त्या मालाची मागणी वाढलेली असल्यामुळे आम्ही त्यात अनेक प्रकारची औषधे वापरून म्हणजे नवीन क्वालिटीची औषधे वापरून त्यामध्ये आणखीन माल निघण्यात म्हणजे उत्पन्न जास्त निघण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर माझे 3-5 जणांचे कुटुंब आहे. त्यात आई वडील भाऊ आणि मी असे आमचे 5 जणांचे कुटुंब असल्यामुळे आपल्याला तरी एका महिन्यामागे आपल्याला 1.5 ते 1.5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न यातनं दुधीचं मिळतं. आपला माल पुणे मुंबई या ठिकाणी जातो. आपल्या दुधीला क्वालिटी असल्यामुळे क्वालिटीचा दूध असल्यामुळे त्यामुळे आपल्या बाहेर मागणी वाढली. अल्प शेतीमध्ये सीझनवार फळभाज्यांची लागवड करून स्वतःच्या संपूर्ण कुटुंबासह आणखी 4 ते 5 लोकांना रोजगार निर्माण करणाऱ्या चव्हाण यांच्या शेती तंत्राचा प्रसार होणे गरजेचे आहे. Thank you.
कर्नाटक जिल्ह्यातील कंदर गावात मलंग जहागीरदार यांनी केळीच्या पिकातून पहिल्याच वर्षी घेतले 5.5 लाख रुपये उत्पन्न. विशेष बाब म्हणजे या केळीची उंची 17 ते 18 फूट आहे. या गावात केळीची उंची हा चर्चेचा विषय बनला आहे. पाहुयात ही यशोगाथा. मलंग जहागीरदार या शेतकऱ्याने G9 व्हरायटीच्या केळीची 1.5 एकर लागवड केली असून यासाठी 1.5 लाख रुपये त्यांनी खर्च केला आहे. यापासून पहिल्या वर्षी 5.5 लाख रुपयांचे उत्पन्न आले. विशेष म्हणजे केळीची उंची ही सर्वसाधारण 7 ते 8 फूट असते, पण या केळीची उंची मात्र 17 ते 18 फूट असून दुसऱ्या केळीच्या गडाचे वजन साधारण 23 ते 24 किलो भरते, परंतु याच केळीचे वजन 40 ते 45 किलो भरते. ही केळीची रोपं इतकी उंच आहेत की केळीच्या गडाची आणि केळीच्या झाडाची देखभाल करताना शिडीचा वापर करावा लागतो. दुसऱ्या वर्षी यासाठी 60,000 रुपये खर्च आला असून 4 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. 2 वर्षात 1.5 एकर केळीसाठी 2,10,000 रुपये खर्च आला असून यापासून 2 वर्षात 9.5 लाख रुपये उत्पन्न मिळणार असून सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याला 7,40,000 रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. साहेब जहागीरदार, राहणार कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. काय सांगाल तुमच्या या केळीच्या पिकाबाबत काय माहिती देत आहे? केळी बाबतची आम्हाला कसलीही माहिती नव्हती. शहासाहेबाच्या मार्गदर्शनाने हे प्लॉट आम्ही आणलेला आहे. आम्ही इतर केळी पाहिली बऱ्याच ठिकाणची आमच्या कंदर गावातील. साधारण म्हणजे 6 ते 7 फूट 7 ते 8 फूट जास्तीत जास्त. काय हे जे आमचं जो प्लॉट आहे याला सगळं श्रेय म्हणून शहा यांना जाते. काय आता तुमच्या केळीची उंची किती आहे साधारण? आता साधारण 18 ते 20 फूट माझ्या केळीची उंची आहे आणि गडाची उंची 5 फूट ते 4.5 फूट आहे. साधारण एका गड किती किलो भरतोय? 45 किलोच्या पुढे भरायला माझी अपेक्षा आहे. आणि साधारण एका गडाचं वजन किती भरतं? साधारण 28-30-35 किलोच्या पुढे कुठलाच गड भरत नाही. कशामुळे हे काय कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन व्यवस्थित आणि आमचं कष्ट आणि कुठल्या प्रकारचं खत वगैरे तुम्ही या केळीसाठी? मनोशाह साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जी खतं दिली तीच खतं आम्ही वापरतो. आम्हाला काय जास्त याच्यातली माहिती नाही. साधारण किती एकर तुम्ही केळीची लागवड? 1.5 एकर केळीची लागवड केली. गेल्या वर्षी मला 1.5 लाख खर्च आला होता. उत्पन्न 5.5 लाख रुपये निघाला. आता साधारण काय अपेक्षा? अजून किती उत्पन्न येईल तुमचं? आता चालू वर्षी माझं 4 लाखापर्यंत उत्पन्न येईल माझी अपेक्षा आहे. एकूण खर्च किती झालाय साधारण? आता साधारण 60,000 रुपये खर्च झालाय फक्त यावेळेस. म्हणजे दोन्ही वर्षाचा धरून किती खर्च होतो? 2,10,000 रुपये. आणि उत्पन्न 2 वर्षाचं धरून किती येत आहे? 9 लाख रुपये. यासाठी तुम्ही किती जण कुटुंबातील सदस्य? 5 ते 6 जण लोक आपत ह्याच्यासाठी. कुठे कुठे तुमची केळी वगैरे कुठल्या मार्केटला पाठवता? काय केळी आमची मार्केट म्हणजे इथं कंपनीला आय एन आय कंपनी म्हणून आहे. काय भाव मिळतोय सध्या तुम्हाला? 13.5 रुपये पर किलो. काय अपेक्षा काय तुम्हाला भाव यापेक्षा जास्त यावं काय वगैरे त्याची काय अपेक्षा? 15-16 पर्यंत यावी अशी अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीचं उत्कृष्ट उत्पादन जळगावच्या परिसरात देखील तुम्हाला आढळत नाही की इथलं सोलापूर जिल्ह्यातील वातावरण 18 ते 35 डिग्री सेल्सिअसच्यामध्ये बहुतांश असतं. 43 च्या पुढे शक्यतो इथलं तापमान जात नाही. त्यामुळे सनस्ट्रोक आणि चिलिंग इंजुरीचे प्रॉब्लेम विशेषत्वे करून आपल्याकडे जास्त आढळत नाहीत आणि त्यामुळं सेंद्रियकरण याच्यावरती शेतकऱ्यांनी भर द्यावा. भविष्यामध्ये केळी, सोयाबीन आणि आंबा ह्या 3 पिकाची लागवड ज्यावेळेला भारत देशामध्ये होईल त्यावेळेला भारत आर्थिक महासत्ता होईल असं आर्थिक तज्ज्ञांची मत आहेत. त्यामुळं केळीच्या लागवडीखाली जास्तीत जास्त क्षेत्र आपलं यावं आणि शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा हा यातला एक उपक्रम आहे. आणि या संदर्भामध्ये मी स्वतः मनोज शहा, मी स्वतः कृषीतज्ज्ञ आहे आणि कमला ॲग्रोटेक सेलगाव वांगेला इथं माझं कृषीनिवेष्टेचं शॉपही आहे आणि तिथं मी ट्रेनिंग शेतकऱ्यांना देतो. तर या संदर्भामध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांनी विचारविनिमय करावा, चांगल्या पद्धतीचे ग्रुप व्यवस्थापन करावं, गटशेती करावी आणि त्या पद्धतीने आपला एक चांगला संदेश हा जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर जाईल असं मला वाटतं. आपण पाहतो केळी म्हटलं की आपल्याला दृष्टीस पडते ते थोडीशी उंची असलेली केळीची झाडं, परंतु याला अपवाद ठरलेत करमाळा तालुक्यातील कंदर येथील मलंग जहागीरदार हे शेतकरी. आपण पाहतोय की त्यांच्या केळीच्या बागेदारांना आपण पाहतोय की अगदी 17 ते 18 फुटी या केळीची उंची आहे आणि साधारण केळीचा गड पाहतो आपण निघतो साधारण 30 ते 35 किलोचा एक गड असतो, परंतु यांनी सेंद्रिय खताचा इतर खतावर जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे. याच्या माध्यमातून ही अतिशय वेगळी केळी पाहायला आपल्याला इथं मिळते. कॅमेरामन संतोष मोटेसह शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा, सोलापूर.
सततच्या दुष्काळामुळे भांबवून न जाता पाण्याचे योग्य नियोजन करून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील वीर गव्हाण तांडा येथील शेतकरी रवींद्र राठोड यांनी 5 एकर ऊस व 2 एकर मोसंबी लागवडीतून भरघोस उत्पन्न काढून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. पाहुयात ही यशोगाथा. खरं तर जालना जिल्ह्यात दुष्काळ जवळपास मागील 2 ते 3 वर्षांपासून आहे आणि पावसाचे प्रमाण कमी होत आहे. विहिरींची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या दुष्काळात जो शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला तो मात्र नक्कीच तरला असंच म्हणावं लागेल. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे घनसांगवी तालुक्यातील वीरे गव्हाण तांडा येथील शेतकरी रवींद्र राठोड यांनी आपल्या वडिलोपार्जित जमीन 15 एकरमध्ये जवळपास 5 एकर ऊसाची लागवड केली आणि 2 एकरमध्ये मोसंबीची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी पाण्याचं उत्तम नियोजन केलं आहे. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी ड्रीपचा वापर केला आहे. त्यांना ऊस उत्पादन 300 ते 400 टन होईल असा त्यांनी अंदाज वर्तवला आहे. नमस्कार, मी रवींद्र वसंत राठोड, राहणार वेळगाव तांडा तालुका घनसावंगी जिल्हा जालना. आणि सर्वप्रथम मी सुधाकर जाधव जे शालिनी प्लसचे वार्ताहर त्यांना सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो कारण त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचं मुलाखत घेत आहेत आणि माझ्या शेताबद्दल त्यांना काही माहिती पाहिजे ती मी माहिती एकदम व्यवस्थितपणे त्यांना सांगतो. विचारायचं आहे तुम्हाला काय विचारायचं शेतीबद्दल? आपलं हे ऊस किती एकर आहे? माझा ऊस पूर्ण 5.5 एकर आहे. त्यात काही 80-35 एकर आहे आणि बाकीचे 3.5 एकर जो आहे 8005 आणि 10001 हे असे 3 नमुन्याचे माझ्याकडे ऊस आहेत. अच्छा, तर ऊसाला पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे आपण? ऊसाचं पाण्याचं नियोजन म्हणजे कॅनलजवळ माझी विहीर आहे, 2 विहीर असल्यामुळं पाईपलाईन केलेली सर आणि ड्रीपद्वारे मी ऊसाला पाणी देतो. आणि आपण जर बघितलं की शेतकरी रात्रीच्या टायमाला पाणी द्यायला दाऱ्यावर जातो पण मी ड्रीप केल्यामुळे मला रात्रीच्या टायमाला जे रात्रीचा गॅप राहतो लाईटीचा त्यावेळेस मला दाऱ्यावर यायची गरज नाही. मी ड्रीपद्वारे एकदा मोटर चालू केली की मला दाऱ्यावर उभारायची गरज नाही आणि मी जे एकदा पाणी लावलं की 5 घंट्यात पूर्ण ती 2 एकर ऊस पूर्ण भिजून निघतो आणि 4 घंट्यानंतर दुसऱ्या ऊसाला मी चालू करतो. असे 4-4 घंट्याची मी गॅप दिलेली ऊसाला. आणि खताचं वगैरे खत वगैरे कोणतं वापरतो? आता आपली 26-26-10-1846 आणि काही सेंद्रिय खत आपल्या घरची सेंद्रिय खत वापरलेलं आहे का? बरं. आणि ऊसाची डुकरापासून सावध राहण्यासाठी काही तुडगे आम्ही केलेले आमच्या गाव पातळीवर थायमिडचा वापर केलेले कुठं कुठं आपलं जे सलूनमधून केस आणायचे बांधा साईडला ती पूर्ण केस फेकून द्यायची त्याच्यानंतर त्या केसमुळं सुद्धा डुक्कर येत नाही आणि ऊसाला आतापर्यंत डुक्कर न धक्काला काही लावलेलं नाही. साधारणतः आपल्याला किती उत्पन्न होईल सर? मला 5.5 एकरमध्ये जवळपास 300-350 टन ऊस निघू शकतो. माझा 300-350 टन ऊस आता 2.25 एकर दिला आहे मी त्याच्यातून 147 टन ऊस आतापर्यंत माझं गेलं आहे. 10001 आता राहिलं 86-32 अन बाकीचं 8005. अच्छा, मतलब 300-350 टन ऊस निघू शकतो. ऊस निघतो माझा. अच्छा, आणि माझ्याकडे म्हणजे जवळपास 3.5 एकर मोसंबीची झाड आहेत. मोसंबी झाडाला 2 वर्ष झालेत. अजून 2 वर्ष मोसंबी सांभाळल्यानंतर मला मोसंबीचं बी काही उत्पन्न निघू शकतो. अच्छा, मोसंबीचे झाडं किती आहेत एकूण? एकूण झाडं माझी आहेत समजा 1100-1200 झाडं असतील माझे. 1100-1200 झाडं मोसंबीची झाडं आहेत का? अच्छा, तर आपला हा परंपरागत व्यवसाय आहे ना शेती? हा, शेती हा म्हणजे माझ्या आजोबापासून ते माझ्या वडिलापर्यंत आणि आज माझ्यापर्यंत सुद्धा हे शेतीचे काम चालू आहे आणि आता माझ्या काळात मी आधुनिक पद्धतीने थोडी शेती करण्याची मी तयारीत आहे. सर, आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं? माझं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी माझी एक आमची सामाजिक संघटना आहे गोरसेना म्हणून, त्या संघटनेचं मी गोरसेनेचा तालुका अध्यक्ष म्हणून मी त्या पदावर मी काम करत आहे. अच्छा, रवींद्र राठोड यांनी आपलं शिक्षण बीएड पर्यंत पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीकडे लक्ष देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवलं आहे आणि त्यांनी आपल्या विहिरीला पाणीसाठी अनेक आडवे बोर घातले आहेत. त्यांना या सगळ्यांचा नक्कीच मोठा फायदा मिळणार आहे. आता हे जुना माझ्याकडे 5.5 एकर ऊस असल्यामुळे आता नवीन मी लागवड केलेली आहे. 8005 या ऊसाची जवळपास 4 एकर ऊस लावलं मी आणि त्याच्यामुळे मला थोडं पाणी कमी जाणवेल भविष्यात पुढे उन्हाळ्यात. त्यामुळे मी आत्ताच आडवेबोर माझ्या विहिरीला चालू आहे. मी आपल्या वार्ताहरला मी आडवेबोरचे मशीन चालू होती त्यांना दाखवून आलो मी आणि मला पहिल्याच बोरला 40 फुटावर चांगल्या प्रकारे पाणी सुद्धा लागलेलं आहे आणि
लाईटीचं काही प्रॉब्लेम नाही, डीपी वगैरे सगळं एकदम भारी सगळं कार्यक्रम. अच्छा, आणि 4 एकर मध्ये कोणत्या जातीची औषध लागवड केली? 8005 मध्ये कारखान्यावर लवकर नेतात आणि त्या उसाला डुकर खात नाही. उसापासून त्या उसाला म्हणजे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. अच्छा, त्या फळामध्ये डुकर जात सुद्धा नाही आणि ते उसल धाका सुद्धा लावत नाही. त्याच्यामुळे 8005 हा शेतकऱ्यासाठी चांगला. कृषी मंत्र्यात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचे. नमस्कार.